विद्यार्थी मित्रांनो आता आपण चालू करत आहोत पाचवं युनिट सामाजिक नियंत्रण सामाजिक नियंत्रणामध्ये येणारे घटक आहेत नियंत्रणाचा अर्थ सामाजिक नियंत्रणाचे प्रकार सामाजिक नियंत्रणाची साधने नंतर आहे सामाजिक अनुचलन आणि विचलन किंवा विपथगमन आणि विचलनाचे प्रकार अनुचलन विचलनाचा अर्थ आणि विचलनाचे समाजशास्त्रीय सिद्धांत एकूण इतके घटक आपल्याला अभ्यासायचे आहेत यामध्ये पहिला घटक आपण पाहणार आहोत सामाजिक नियंत्रणाचा अर्थ सामाजिक नियंत्रणाचा अर्थ आणि व्याख्या सामाजिक जीवनात व्यक्तीला अनेकविध बंधनाचे पालन करावेच लागते समाज सदस्य कोणत्याही बंधनाचे पालन न करता स्वैर व स्वच्छंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करू लागले तर त्यांच्यामध्ये स्थिर स्वरूपाचे सामाजिक संबंध निर्माण होऊ शकणार नाहीत बंधनाचे पालन केल्यामुळे समाज सदस्याला अपेक्षित वर्तन करणे शक्य होते सामाजिक वर्तनक्रियेशी संबंधित नियमने समाज सदस्याला अपेक्षित वर्तनक्रिया करावयास शिकवितात सामाजिक वर्तन क्रियांशी संबंधित नियमनाचे शिक्षण सामाजिकरणाच्या प्रक्रियेद्वारा समाज सदस्यांना प्राप्त होत असते समाज सदस्यांच्या वर्तनक्रियांचे नियंत्रण करणाऱ्या साधनांच्या व्यवस्थेला सामाजिक नियंत्रण असे संबोधले जाते कोणत्याही यंत्रात नियंत्रण व्यवस्था असणे आवश्यक ठरते नियंत्रण व्यवस्थेत बिघाड झाल्यास अपघात होणे स्वाभाविक असते प्राचीन काळापासून मानवी समाजात सामाजिक नियंत्रणाचे महत्त्व आहे आणि त्या संदर्भात अनेक विचारवंतांनी आपापले विचार देखील मांडले आहेत उदाहरणार्थ पूर्व काळातील प्लेटो आणि अॅरिस्टॉटल या ग्रीक विचारवंतांनी त्यांच्या ग्रंथात सामाजिक व्यवहाराच्या संघटन व नियंत्रणासंबंधी विवेचन केले आहे ऑगस्ट कॉम यांनी सामाजिक नियंत्रण या संज्ञेचा उपयोग केला नाही परंतु समाज व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी धर्म व नवांची भूमिका महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन केले आहे आता यामध्ये आपण आहे सामाजिक नियंत्रणाचा अर्थ आणि व्याख्या व्याख्यांमध्ये एडवर्ड रॉसच्या मते सामाजिक नियंत्रण म्हणजे अशा साधनांची व्यवस्था की ज्यांच्या माध्यमातून समाज आपल्या सदस्यांना स्वीकृत वर्तन प्रतिमांचे अनुकरण करण्यास शिकवितो मॅक आयव्हर आणि पेस्टच्या मते सामाजिक नियंत्रण म्हणजे समाजव्यवस्थेत ऐक्यभाव निर्माण करणारी सुव्यवस्था टिकवून ठेवणारी पद्धती होय वॉलेस यांच्या मते ज्या साधनांद्वारे समाजाचे सभासद सामाजिक नियमने पाळावीत म्हणून एकमेकांना उद्युक्त करण्याचा प्रयत्न करतात त्याला सामाजिक नियंत्रण म्हणतात यामध्ये आपण पाहणार आहोत सामाजिक नियंत्रणाचा अर्थ स्पष्ट करणारे काही मुद्दे सामाजिक नियंत्रणात समाजाने व्यक्तीच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे अभिप्रेत असते सामाजिक नियंत्रण ही समाजात सुव्यवस्था प्रस्थापित करून ती टिकवून ठेवणारी साधनरूप प्रक्रिया आहे सामाजिक नियंत्रणाचे कार्य समाज करतो म्हणजे समाजातील काही व्यक्ती इतर व्यक्तींवर नियंत्रण ठेवतात काही समूह इतर समूहावर नियंत्रण ठेवतात विशिष्ट समूह आपल्या सदस्याच्या वर्तनावर नियंत्रण ठेवतो समाजातील लोकांनी सामाजिक नियमानुसार म्हणजे संस्कृतीला मान्य असणाऱ्या पद्धतीनुसार वागले पाहिजे हा सामाजिक नियंत्रणामागचा मुख्य उद्देश असतो त्यामुळे सामाजिक नियंत्रणाचे स्वरूप कमी अधिक प्रमाणात दबावात्मक किंवा निग्रहात्मक असते समजावून सांगणे मन वळविणे अनुनय करणे निर्बंध घालणे आणि शारीरिक शिक्षेसह अन्य जबरदस्तीच्या मार्गाचा वापर सामाजिक नियंत्रणासाठी केला जातो सामाजिक नियंत्रण ही सार्वत्रिक स्वरूपाचे म्हणजे सर्व मानवी समाजात अस्तित्वात असलेली प्रक्रिया आहे ज्या साधनांद्वारे अथवा प्रक्रियांद्वारे व्यक्तींना सामाजिक नियमनांचे पालन करण्यास भाग पाडले जाते त्यांना संबोधण्यासाठी समाजशास्त्रज्ञ सामाजिक नियंत्रण ही संज्ञा वापरतात